ज्ञानेश्वरी आपल्या नगर जिल्ह्यातील आहे. तिचा झेंडा अटकेपार घेऊन जाण्याचे काम बालयोगी श्री सदानंद महाराज यांनी केले आहे. आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी पंजाबमधील घुमान तालुका बटाला जिल्हा गुरुदासपूर येथे राष्ट्रीय एकात्मता संघ सामुदायिक हिंदी भाषेतून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन 23 फेब्रुवारी 2023 ते 2 मार्च 2023 रोजी केले आहे. तरी भाविक भक्तांनी या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी केले. यावेळी बालयोगी श्री सदानंद महाराज, देवगडचे श्री भास्करगिरी महाराज, रामकृष्ण महाराज बगाडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आदींसह संत महंत उपस्थित होते. तुंगारेश्वर येथील महान संत परमपूज्य बालयोगी श्री सदानंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत मोठं आध्यात्मिक अभियान महाराष्ट्रातून घुमानपर्यंत, म्हणजे ज्या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री नामदेवराय महाराज यांच्या नामानं मंडित झालेला उत्तम गुरुद्वारा आहे, त्या घुमान या ठिकाणी दिनांक 23 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत 7 दिवस हा एक अत्यंत महत्वाचा ज्ञानेश्वरी पारायणाचा उपक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. हे ज्ञानेश्वरी पारायण हिंदी भाषेत होणार असून त्यासोबत ज्ञानेश्वरीची भावकथा आणि या पंजाबच्या परंपरेतल्या सगळ्या गुरु परंपरेचंही विवरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातली आणि पंजाबमधली अस्मिता एकत्र यावी, भक्तिभाव निर्माण व्हावा आणि आपल्या संपूर्ण देशामध्ये समरसता अधिक वृद्धिंगत व्हावी या दृष्टीनं हा उपक्रम आहे. अशा प्रकारचे उपक्रम यापूर्वी श्री महाराजांनी हरिद्वार, काशी, जगन्नाथपुरी आदी अनेक ठिकाणी, द्वारका आदी अनेक ठिकाणी केलेले आहेत. मॉरिशस आणि कॅनडातल्या टोरांटो याही ठिकाणी हिंदी ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा अत्यंत मोठा उपक्रम त्यांनी केला. अशा प्रकारचं आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या विचार वैभवाचं अत्यंत विलक्षण धन अमराठी भाषांच्या मध्ये जाऊन आणि ज्यांची मराठी भाषा नाही पण अशा लोकांना हे ज्ञान मिळालं पाहिजे या दृष्टीनं त्याचा प्रचार करणारा अशा प्रकारचा हा मला पहिला वहिला एक समर्थ संत दिसतो आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या मोठ्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, अधिकाधिक संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं. जाण्यायेण्याच्या अनेक सुविधा तर आहेतच पण त्या ठिकाणी निवास आणि भोजन प्रसादाची विनामूल्य प्रसाद म्हणून सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. या सगळ्याचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे आपल्या पुढल्या पिढ्यांना प्रेरणा देण्याकरता. आणि सध्या आपल्या देशामध्ये राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा वाटा उचलण्याकरता हा उपक्रम आपल्या सर्वांना फार महत्वाचा वाटायला हवा. धन्यवाद. पूज्य बालयोगीजी महाराज यांच्या अंतःकरणातून ज्या ज्ञानोपरायणी भावना काढल्या, की ग्रंथराज ज्ञानेश्वरचं पारायण हे पंजाबमध्ये घुमान येथे बहुसंख्येने भक्तांनी करावं, ह्या पारायणाकरता येण्याजाण्याचा जो प्रवास आहे, येण्याजाण्याचा जो प्रवास आहे, ज्यांनी त्यांनी आपापल्या सोयीने 1 महिना 2 महिने 3 महिने अगोदर बुकिंग करायची, परंतु त्याचे नोंद मुख्य कार्यालयामध्ये ती करायची आहे, ते आपल्याला सर्व त्याचे पत्ते फोन नंबर आपल्याला पाठवले जातील, येतील, पेपरमध्ये येतील. त्या फोन नंबरवर आपण ते सगळ्या आमच्या गावाचे एवढे एवढे माणसं आहेत अशी सगळ्यांनी नोंद करायची. तिथं सगळ्यांची राहण्याची आणि प्रसादाची जेवणाची व्यवस्था विनामूल्य बाबांचे भक्तगण आणि बाबांच्या माध्यमातून होणार आहे, हा सर्वांनी आनंद घ्यावा ही सर्वांना प्रार्थना.